म्हणजे समजा 15 पैकी 15 दिले आणि त्याच्यामुळेच तो सिलेक्ट झाला जाल्यार अशी केस इन्व्हेस्टिगेट करपाक येता. बट जनरली हे आतां कितें केलां पळय रोमट, ह्या रोमटान तुका ओरलीक मार्क दिवपाची गरजूच ना, तुका जाय ताका सिलेक्ट करूं येता. दीस इज एन एक्सरसायज कॅरीड आवट टू सिलेक्ट दोज यू वॉन्ट. हे सिलेक्टिवली सिलेक्ट करपाचो एक्सरसायज कॅरी येता. हातून ओरलीक कांय इम्पॉर्टन्स येना. इनफॅक्ट सगळे इम्पॉर्टन्स ओरलीक येता. एवरी इम्पॉर्टन्स इज टू द ओरल बिकॉज अदर मार्क्स बिकम्स इक्वल. हांव पळयतालो आतां प्रश्न विचारलो म्हणून. आतां ड्रायव्हर आसा फॉर एग्जाम्पल, जे मार्क तुका चॅक करपाक येता ते सगळे 25 आसा, 9, 10, 11, 12. मागीर ज्युनियर मॅकॅनीक आसा 3, 70, 70, 70 तिगाकू. मागीर फिल्ड वर्कर आसा 11 पोस्ट, सगळ्यांक 70 आनी डायरेक्ट इंटरव्यूक मार्क आसा. ऑब्वियसली इंटरव्यू मार्क डिसायड्स हू इज सिलेक्टेड. त्यामुळे अश्यो इन्क्वायरी डेफिनेटली करता. स्पेसिफीक ओरलीची केस आसत जाल्यार यू कॅन ब्रींग इट टू द नोटीस. फुडलो प्रश्न श्री चंद्रकांत कवळेकर. आय थिंक आय हॅव गिवन एश्युरन्स. फुडलो प्रश्न श्री नरेश सावळ. सभापती महाशय, तारांकित प्रश्न क्रमांक 3 क. स्पीकर सर, उत्तर छापील कागदा प्रमाणे. स्पीकर सर, म्हजो प्रश्न आसा रिगार्डिंग डिस्पोजल ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टीज ऑफ लोनीस. गोवा स्टेटीन लोन दिल्ल्या दोन पार्टी आसा, मिस्टर सिल्वेर पिनेर, ताका 1,35,58,522 रुपया लोन दिल्लें आनी तेज्या अगेन्स्ट तेजी सेक्युरिटी कितें आसा ती हांव नकळो, पूण तेज्या अगेन्स्ट एक फ्लॅट आसा. तो फ्लॅट फ्लॅट नंबर GA 05 एट इमेकुलेट रेजिडेंसी नियर चर्च पणजी गोवा. म्हाका माननीय मंत्र्या कडल्यान कळपाक शकता की ह्या फ्लॅटाची एरिया कितली आसली? हो फ्लॅट ताणें विकला गोवा स्टेट कॉपरेटीव बँकेन, विकलो, एटॅच केलो आनी विकलो, ताजी एरिया कितली? स्पीकर सर, तेणी एरिया विचारली ती ना, पूण फ्लॅटाचो नंबर म्हजे कडेन आसा, फ्लॅट नंबर GA 05. पूण हो फ्लॅट 4 लाखांक विकला. स्पीकर सर, हांव तुका थोडे डिटेल दितां. हांव थोडे डिटेल दितां की ह्या पार्टीन, ह्या पार्टीन 25 लाखाचें लोन काडिल्लें 31/5/1994 आनी तें ताणें 5 वर्सांत भरपाक जाय आशिल्लें. मागीर त्या पार्टीन तें भरूं ना आनी आर्बिट्रेशनाक ती केस गेली. एरिया 90 स्क्वेअर मिटर ती केस गेली आनी त्याच्या नंतर इंट्रेस्ट धरून 1,31,00,000 रुपया ओवरड्यू जाले आनी हातूंत फक्त 7 फ्लॅट आज पर्यंत 4 लाखांक विकल्या आनी ताचेर 28 कोटी रुपया रिकवर जाल्या. 28 लाख रुपया रिकवर जाल्या. हय, हे अश्योच न्ही, म्हाका दिसता हे प्रोब्लेम 4 लाखां विकल्या ते. स्पीकर सर, पणजे मतदारसंघान आय कॅन से दॅट दीस इज एटलिस्ट 50 लॅक्स वर्थ प्रॉपर्टी मिनिमम. मिनिमम प्रॉब्लेम कितें जालो बिल्डरान? मिनिमम 50 लॅक्स इट शूड बी. ना ना, 4 लाखांक विकल्या ऑक्शन करून. ताणें कितें विकलें हांव नको. हांव तुका ऑक्शन करतना सुद्दां ताणें तें सेटींग केलां. ऑक्शन करतना सुद्दां सेटींग केलां. कितें विचार प्रश्न? टोटल फ्लॅट त्या बिल्डिंगे फ्लॅट 12 आशिल्ले, विकल्या 7 फ्लॅट आनी 7 फ्लॅट 4 लाखांनी विकून 28 लाख रुपये बँके आयल्या. ह्यो अश्योच न्ही, ह्यो तुवें 2 वर्सां विचारल्या. हेजे फाटलें रोहन गांवट्यान विचारिल्लें थंय कितले अश्यो 100 प्रॉपर्टी आसा, त्यो अश्योच अंडर वेल्यू विकिल्ल्यो आसा. आनी एक मुद्दाम हांव सांगूंक सोदतां सभाग्रहाक की एक मिस श्रीमती फरिदा खान
म्हणून तिने एक हायकोर्टात केस घातल्या आणि ते केस घातल्या ते वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि 14 अदर्स आणि तिने ह्या केसीत हायकोर्टात CBI इन्क्वायरी मागल्या. तिने ह्या केसीस CBI इन्क्वायरी मागल्या कारण ह्यो ज्यो प्रॉपर्टीज आसा न्ही त्यो कशा प्रकारे विकल्या ते मुद्दा आम तुमकां जागे सांगूंक जाय. म्हाका बँकेची प्रॉपर्टी विकल्या तातूंत भितर सेल ऑफ प्रॉपर्टीज मोर्गेज टू द बँक, सेल ऑफ ओन प्रॉपर्टी ऑफ द बँक, OTS स्कीम RBI'न दिल्ली तिचो ती केल्या कित्याक कितें आनी दाम दुप्पटूय बी 34 कोटी रुपया सोडल्या. अशे अनेक प्रॉपर्टी आनी हातूंत तुमकां जाय जाल्यार हांव डिटेल दिता की कोणा कोणाक पार्टी केल्या ते. ह्या ह्यो पार्टी ज्यो केल्या ते युनियन गोवा स्टेट कॉपरेटीव बँक, CBI न्यू दिल्ली, CBI गोवा, सेंट्रल रजिस्टर, नाबार्ड, रामचंद्र मुळे, राजकुमार देसाय, मिलिंद कुलकर्णी हो CA आसा, निरुपा वासुदेव पवार, निलिमा सातोसकर, सुरेश परुळेकर, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सुप्रिंटेंडंट ऑफ क्राईम बँच यांका पार्टी केल्या. ही केस चालू असा, सबजुडायज असा मॅटर. स्पीकर सर, गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक म्हणजे तुमकां खबर असा की संबंध गोयचे जे कॉपरेशन असा कॉपरेटिव्ह सोसायटी असा त्यांचे पैसे सगळे गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेन भरता. आन बान आणि शान म्हणून आम्ही ते गोवा स्टेटीक आम्ही मिरयता. आम्ही हंगासर बॉल सुद्धा मारलो की मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ते 42 कोटी भरचे, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब भरले. आम्ही ही जर खबर जर पहिली जर उत्तर मिळालं हा मुख्यमंत्र्यांना सांगतलो असलो की तो भरूच नका पैसे म्हणून. स्पीकर सर, म्हणजे ह्या लोकांनी पण ह्या अशी जी लुबाडल्या बँक की ह्याच्या पहिली सुद्धा 56 कोटीचे बॉन्ड, 56 कोटी खुंय दौरले ते त्यांनाच खबर ना. ते किती चालला हे म्हाका आता म्हाका कळपाक जाय की हे 4-4 लाखांक म्हणजे 10 लाख रुपया सुद्धा दिले जाल्यार एक गाडो सुद्धा मेळचो ना थंय. अशा परिस्थितीन 90 स्क्वेअर मिटरचो फ्लॅट तुम्ही 4 लाखांक विकता आणि ते तुम्ही आतापर्यंत तुम्ही ओगी कसे रावले आणि त्यो बी पणजे आग्नेल डायस आणि आतापर्यंत आग्नेल डायस ताजेच कडे असा फ्लॅट का कोण डायरेक्टरान बी घेतला असत पळया. मग त्याच्यावर आता किती ॲक्शन किती जातली ती सांगा पळया. ॲक्शन ऑलरेडी मॅटर सबज्युटायज असा. समज CBI इन्क्वायरी हायकोर्टान जर दिली जाल्यार निश्चितच ती फुडे वरतले. सहकार जलाचे 23 लाख भरूंक ना म्हणून आमकां नोटिसी धाडल्यो आणि ते नोट ते आम्ही स्वतः पैसे काढून आम्ही भरल्या थंय. म्हजे नाव पेड्ड्यार जावपाक जायना किंवा सहकार क्षेत्राचे नाव पेड्ड्यार जावपाक जायना म्हणून आम्ही ते पैसे भरल्या. सर मातसो एक मिनिट. स्पीकर सर, म्हाका दिसता हे इज अ बीग स्कॅम. दीस 90 स्क्वेअर मिटर एट दीस लोकेशन माझ्या मतदारसंघात असल्यामुळे हा इतले सांगू शकता की ह्या प्रॉपर्टीची किंमत 40-50 लाखां सकयल कशीच जाऊंक शकना. आय एम नॉट एन एक्सपर्ट बट हा चडूच जायत, कमी जावची ना. म्हणजे इवन इफ यू से दॅट इट इज अ डिस्ट्रेस सेल तरी सुद्धा 40-50 लाख आणि त्याचे 10% रेटीन विकल्या. आय अश्युअर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोर्ट वी वील चेकअप वॉट इज द लिगल प्रोसिजर. आम्ही ना जाल्यार हाजेर केस फायल करता आणि वी वील इन्व्हेस्टिगेट दीस अँड ऑल दोज हू आर रिस्पॉन्सिबल फॉर दीस डेफिनेटली दे वील लँड अप इन जेल. अशा वृत्तीचे लोक असा पळय कॉन्ट्रॅक्टांक जसे ब्लॅक लिस्टेड करता पळय त्यांना असे सहकारान काम करपी लोकांक ब्लॅक लिस्टेड करपाक जाय. परत ह्या लोकांनी अशा पद्धतीने लोकांनी वावरूपाक जायना. सहकार क्षेत्रातील लज आणि जे लोक प्रामाणिकपणान काम करता पळय त्यांना लज ती बंद जावपाक जाय. ताणे कायद्यान भीतर दुरुस्ती आणि ताबडतोब हेजेर ॲक्शन जावपाक जाय. ओगी राहून उपयोग ना, ताबडतोब इलेक्शन झाला हे. आम्ही आता नवे कायद्या दुरुस्ती केली असा. एक मिनिट, आतापर्यंत गोवा स्टेटीचे प्रामाणिक लोक म्हणून ती बसयले, प्रकाश वेळीपा सारखं प्रामाणिक लोक, पण त्या वेळाचे तेच घडले. पण म्हाका केन्ना भय दिसता त्या खुर्चीचेर थंय वचप म्हणजे मोठो प्रश्नचिन्ह असा की खंय नाल्या कितें भानगड जाताच. आणि ही कोणाकच चुकूंक ना आतापर्यंत. इतले चेअरमॅन इतली हिस्ट्री असा की एकट्याक कोणाक चुकूंक ना थंय. पूण हेजेर बेगीतल्या बेगीन हेजेर कारवाई जावपाक जाय, ॲक्शन जावपाक जाय.
श्री रोहन खवटे नरेश बाबांचा प्रश्न विचारला इज फॉर मार्च 2012 टिल डेट गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक ही एक अपेक्स बँक आणि सफरिंग लॉसीस हे सगळ्यांक खबर असा 2001 हांवें माहिती घेतिल्ली आसा आनी 2001 असल्योच स्कॅम्स तुम्ही तुमच्या रिप्लायन दिल्ल्यो आसा सगळ्यो 2001 हांव सगळ्या प्रॉपर्टीन वचना तुमच्या कडेन प्रश्न दिल्ले आसा तुम्ही उत्तरां जे प्रॉपर्टीन दिल्ली आसा तुम्ही थोडी जी नांवां घेतल्या ती 2001 ती नांवां आसा म्हणजे जवळजवळ 11 वर्सां ताणें आपले घर दार आनी फुडलें सगळें ताजेरूच चलयल्लें आसा तुम्ही हाजेर एक्शन घेतले लोक आयुक्ताक दितले केन्ना दितले सध्या मॅटर सबज्युटायज हायकोर्टान आसा न्ही हायकोर्टाचो निकाल कितें तो पळोवया आणि निकाल तर आयलो बाबा सीबीआयक दिवची म्हणून जाल्यार आम्ही ताका पण लोक आयुक्ताक दिवपाक कितें जालें केस स्पीकर सर मी सो म्हणतो हो विषय असा आम्ही साऊ स्पीड अप करता आय विल कन्सल्ट ॲडवोकेट जनरल ऑन दिस इश्यू अँड आय डोंट नो वॉट इज द पोझिशन इन हायकोर्ट सो इफ इट डज नॉट इंटरफिअर विथ हायकोर्ट पिटिशन वी वील स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन सगळे इन्व्हेस्टिगेशनाक घेता पण जेन्ना लक्षात धर चड केसी घेत धर तू जाल्यार डायल्युशन जाता सो यू आयडेंटिफाय इफ यू हॅव गॉट अ क्वेश्चन आयडेंटिफाय विच आर द सिरियस वन अँड गीव सम 5-6 सिरियस केसीस वी वील इन्व्हेस्टिगेट दोज सिरियस केसीस अपियर्स टू बी वन ऑफ द सिरियस केस बिकॉज 40-50 लाखांची प्रॉपर्टी मिनिमम 4 लाखांक धर तू फुकल्या जाल्यार त्याक हाकाय न्याय मेळूंक ना कोणे पळय लोन काडला ताकाय ताज्या तकले वयल्यानूय सारके भोंवडायला अंडर रायट करून मेवण्याक सुद्दां दिल्ले आसा केसी दिल्या सिलेक्टेड केसीस हॅव बीन सबमिटेड यू कॅन आयडेंटिफाय अँड राईट टू द गव्हर्नमेंट वी विल हँड ओव्हर द केस प्रमोद सावंत स्पीकर सर सहकार कायद्यानुसार म्हाका दिसता आर्बिट्री अवॉर्ड केल्या उपरांत तांकां खरेंच प्रॉपर्टी ती ऑक्शन करपाक मेळटाली काय कितें मागीर तांच्यांनी केली कशी त्यांनी केलें न्ही सगळें आतां पहिलीच त्यांच्यानी म्हणजे सहकार कायदो फॉलोच करिना न्ही कसलोच कायदो फॉलो करुना नाबार्डाचे सुद्धा इंस्ट्रक्शन फॉलो करुना कायदो काढून खुट्याळ्याक लायलो काय कितें त्याने खंयच्यान तरी तो ऑर्डरी हाडटालो आणि ते म्हणजे हे जे कायदो यांच्यानी जर खुट्याळ्याक लायला त्यांचे करता कितें तुम्ही त्याने ओटीएस कितें केल्या ते पळय त्याने अंडर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह म्हणून आपल्या दिल्लीच्यान जाय ते बरोवन हाडला आणि आपल्या जाय ते केला कितले दीस चलतले जसे बाब नरेश सावळ सांगला त्याने त्याचेर एक्शन जावपाक जाय कितले दीस चलतले आता बंद झाले बंद झाले म्हणून जावचे ना लोकांचे पैसे बुडल्या त्याचेर कितें न्ही तुका सांगता हांव एक आता झालं रोहन सांगता तसे लोक आयुक्त का आणि कितें फुडले ते सांगा तुम्ही सरळ असं सांग तुका 2011-2012 ब्रँचीन 99 लाख रुपये प्रॉफिट दाखयले गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेन पूण बँकेन बॅलन्स शीट रिवायज केली जेन्ना नवे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आले तेन्ना त्यांनी बॅलन्स शीट रिवायज केली आणि जो लॉस ऑफ 68 करोड दाखोवचे लागले बॅलन्स शीट तुझं सारखी नाशिल्ली म्हणून ती परत रिवायज केली आणि त्यांना त्या 2011-2012 68 करोड लॉस आयलो कित्याक कारण हे नॅशनल लॉस जरी झाले जरी त्यांनी जी प्रोविजन करपाक जाय आशिल्ली ती प्रोविजनूच करनाशिल्ली त्या खातीर हे लॉस झालो आता परत 2013 बॅलन्स शीट येतली पूण हांव सांगू सोदता तुका 2013 जवळजवळ 20 कोटी रुपये प्रॉफिट आसा म्हणजे बरेच त्यांनी एक आता डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून केला 3 वर्सांचो आणि त्या प्लॅना मार्फत प्लॅना प्रमाणे ही बँक फुडें वतली आणि 3 वर्सांत ही बरी प्रॉफिटां हाडटली अशें त्यांनी आमकां सांगला श्री किरण कांदोळकर स्पीकर सर माननीय आमदारान नरेश सावळान प्रश्न विचारलेले एका उत्तर दिला की 4 लाखांक फ्लॅट विकते घेतले आमकां कोणी फ्लॅट विकते घेतली तिची नांवां सांगशेत ना ना मातशें हावजाक सांग हावजाक सांग कळपाक जाय हावजाकूच उत्तर ते दुसरे फावट सांग एकदा सांग मातशें उत्तर दिला न्ही फुडलो प्रश्न श्री अलेक्स रेजिनाल्ड नो डोंट से सो तू विचारना प्रश्न अरे परत सांग दुसरो प्रश्न फुडलो प्रश्न कर तुझो श्री विष्णू सूर्यवाघ सर म्हजो प्रश्न असा 5
प्रश्न क्रमांक 5